बुलढाण्यातल्या धाड गावामध्ये मिरवणुकीदरम्यान दोन गटामध्ये प्रचंड गोंधळ झाला. फटाके फोडण्यावरून दोन गटात वाद झाला आणि त्यानंतर दोन्ही बाजूकडून प्रचंड दगडफेक झाली, ज्यामध्ये अनेक नागरिक जखमी झालेत. तर 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आली. या राड्या प्रकरणी 33 जणांवर गुन्हे दाखल झाले असून 15 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान धाड गावामध्ये सध्या जमावबंदी लागू असून परिस्थिती नियंत्रणात आहे, याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, आपण पाहूया. काल रात्री बुलढाणा जिल्ह्यातील धाड या गावामध्ये टिपू सुलतान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटात राडा झाला आणि त्या राड्याचं पर्यावसन दगडफेकीत आणि जाळपोळीत झालं. सध्या आपण या धाड या गावात आहेत. याच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ज्यावेळी टिपू सुलतान जयंतीची मिरवणूक आली त्यावेळी या चौकात फटाके फोडण्यावरून दोन गटात वाद झाला आणि त्या वादाचं पर्यावसन जोरदार दगडफेकीत आणि जाळपोळीत झालं. जवळपास 8 ते 10 वाहने यावेळी दंगेखोरांनी जाळलेली आहेत आणि दगडफेकीमध्ये काही नागरिक आणि दोन पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झालेले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 33 लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत, त्यापैकी जवळपास 15 ते 17 लोकांना अटक केलेली आहे. या दगडफेकीत मोठ्या प्रमाणात काही दुकानांचंही नुकसान झालेलं आहे. मात्र हा जो राडा झाला त्यानंतर पोलिसांनी तात्काळ यावर नियंत्रण मिळवत मोठ्या प्रमाणात दंगेखोरांची धरपकड केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा चौक आहे आणि याच चौकात काल रात्री मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धरपकड सुरू केलेली आहे. या धाड गावामध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे आणि पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी दाखल झालेली आहे. पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक या ठिकाणी ठाण मांडून आहेत आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, धाड, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.